न्यूज लाइन अचूक वेधक। केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या लाभार्थ्यांना व निवृत्ती वेतनधारकांना दर महिन्याला पैसे आणण्यासाठी बँकांकडे जावे लागते। गेल्या 2 महिन्यातील टाळेबंदी, संचारबंदीची शिथिल वेळ व बँकांच्या कामाचे मर्यादित तास यामुळे अनेक बँकांसमोर नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत। या रांगांमध्ये वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग व विशिष्ट गटात मोडणाऱ्यांचे पालक यांना बँकांच्या दारात बराच वेळ थांबायला लागत आहे। सध्या वैशाखाचा महिना सुरू आहे, वैशाखाचे रणरणते ऊन आहे। काही अपवाद वगळता अनेक बँकांच्या दारात तळपत्या उन्हातच उभे राहून आपल्या नंबरची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागत आहे। त्यामुळे चक्कर येणे, उन्हाचा तडाखा बसणे किंवा संवेदनशील त्वचेला त्रास उद्भवण्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत। कोविड संहितेतील अनेक सूचनांचे उल्लंघन झाले आहे। लोकांची अतिघाई व बेशिस्तपणा तर बँकांचे संकुचित धोरण यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। कराडच्या तहसीलदारांनी यात हस्तक्षेप करून टोकन व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही। लोकप्रतिनिधी, राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची सेवाभावना कृतीत उतरण्याची मोठी गरज निर्माण झाली। लाभार्थ्यांची खाती असणाऱ्या बहुतांश बँकांसमोरील गर्दीचे चित्र, उन्हातली प्रतीक्षा याकडे सर्वांनीच अतिसंवेदनशीलपणे पाहण्याची गरज आहे। द न्यूज लाईनसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, कराड। अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। द न्यूज लाईन अचूक वेधक।